मंत्री शशिकला ज्वल्ले यांच्याकडून घरकुल योजनेच्या कामाची पाहणी. वर्षभरात होणार घरकुलांची पूर्तता. बऱ्याच वर्षापासून शहर व उपनगरातील सर्वसामान्य कुटुंबातील घरकुलांचे स्वप्न अधुरेच होते, पण आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन 2021 पर्यंत सर्वच कष्टकरी कुटुंबियांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. निप्पाणी शहरात 2052 घरकुलांना मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या लाभार्थींचे घरकुलांचे स्वप्न वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला ज्वल्ले यांनी सांगितले. पट्टणकुडी हद्दीत सुरू असलेल्या घरकुल कामांची पाहणी करून त्या बोलत होत्या. मंत्री ज्वल्ले म्हणाल्या, एकूण 2052 घरे बांधली जाणार असून त्यासाठी 852 अर्ज आले असून सध्याचे 39 अशी एकूण 891 घरांचे अर्ज केले आहेत. सध्या 2 BHK घरांचे अर्ज पूर्ण झाले असून आता 1 BHK घरकुले शिल्लक आहेत. या घरांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी दिला जात आहे, त्यामुळे लाभार्थींनी आपल्या वाट्याची रक्कम नगरपालिकेत भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री शशिक. केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून तरी गेल्या 6 वर्ष आपण सगळ्या फलार्थ लाभार्थ्यांना कमीत कमी 7,000 ते 8,000 घरकुल योजना ग्रामीणमध्ये करून दिलेल्या. तर आता आपलं सुदैव आहे की प्रधानमंत्रीजींचं PMAY जे स्कीम आहे त्याच्यामध्ये G+2 अशा पद्धतीनं 2052 असे घरकुल आज मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया सुरू झालेलं आहे. आता तुम्ही बघायला लागलाय टेंडर संपलेलं आहे. आता बघायला लागलाय की घरकुलचं फाउंडेशन देखील सुरू होऊन वरचं काम देखील आपण इथं व्हिजिट करून आज बघितलेलं आहे. अजूनही देखील मी माझ्या निपाणी नगरीमध्ये माझ्या सर्व जनतेला आणि सगळ्यांना आव्हान करतो, जे अजूनही कुणाला घरकुल पाहिजे आहे, 1 BHK शिल्लक आहे, 2 BHK आता फुल झालेलं आहे, तर 1 BHK देखील अजूनही कुणाला पाहिजे असेल तर येणाऱ्या मे तारीखच्या 10 तारखेपर्यंत आपण तिथं अर्ज भरू शकता. नगरपालिका असू दे, आपल्या ऑफिसमध्ये असू दे, अर्ज भरून जे काही ते बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण थोडं थोडं भरत गेला तर आणि जे काही राहिलेलं शिल्लक असलेलं 1 BHK घरकुल योजना 10 तारीख हे शेवटचा, मे 10 हे शेवटचा तारीख आहे, त्याच्या आत तुम्ही अर्ज आणून दिला तर तुम्हाला देखील ते प्रयोजन करून आपण देण्याचं व्यवस्था करणार आहे. आणि जे काही लोन आहे ते लोनचं देखील बँकर्सचं आम्ही मेळावा बोलवलं होतं, त्याच्यामध्ये बेनिफिशरी देखील त्या दिवशी बोलवून सगळ्या बँकर्सना आपलं कमिशनर असू दे, अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक नगरसेविका सभापती सगळ्यांनी देखील आणि आम्ही दोघं त्या बेनिफिशरींना देखील बँकेचं सर्व डिटेल्स त्यांच्या गाठी भेटी घालून दिलं होतं. त्या बँकेकडून देखील लोन द्यायला आता तयार झालेलं आहेत आणि पुढाकार घेतलेला आहेत. तर अजूनही जे काही कोणी बेनिफिशरी आहेत, आता घरकुल मंजूर झालंय घेतला आहे त्यांचं तरी झालं, परंतु अजूनही कुणाला गरज आहे ते मे 10 आत तुम्ही अर्ज द्यावं हे मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो आणि जास्तीत जास्त 10 तारखेच्या आत तुम्ही अर्ज आणून द्यावं. खासदार अण्णासाहेब ज्वल्ले म्हणाले, शहरासाठी महत्वाकांक्षी घरकुल योजनेला जिल्ह्यात निप्पाणी शहरात पहिल्यांदा मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 1,20,000, केंद्र सरकारकडून 1,50,000 असे 2,70,000 अनुदान मिळणार आहे. लाभार्थींना 60,000 रक्कम भरावी लागणार आहे. प्रत्येकाने वेळेत रक्कम भरल्यास घरकुलांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. काय ह्या परिसराला नाव ठेवलं पाहिजे, त्या परिसराला काय नाव ठेवलं पाहिजे हे नगरपालिकेचं जनरल बॉडीमध्ये एक ठराव होऊन त्याच्या नंतर आपल्याला सगळ्याला त्याचं ते रूपांतर पण कळेल. त्यामध्ये माझं विनंती आहे निपाणीकरांना, आत्ता जे भरलेलं आहे बऱ्याच 30 वर्षात आम्हाला घर पाहिजे म्हणून ते पाठ लागत होतं, आता मिळालेलं आहे आपल्याला घर, ते पण जागासकट घर बांधून किल्ली आपल्या हातात मिळणार आहे. आणि कोणी अजून पैसे भरला नाहीत, कोणी अजून अर्ज केलं नाहीत, कोणाचं घर नाही आहे त्याने अजूनही नगरपालिकात किंवा आपल्या ऑफिसमध्ये 60,000 रुपये भरून म्हटलं तर त्याचा हप्ता पण आहे त्याला 60,000 ते पैसे भरून आपण अर्ज दिलं तर लगेच तुम्हाला सँक्शन मिळतील. नंतरचं विचारत आलं तर नंतर काही मिळणार नाही, कारण एकमेव हे प्रोजेक्ट आता चालू झालं आपल्याला हाऊसिंग मिनिस्टर आणि CM ने सुद्धा सांगितलेलं. एक तर विजापूरला मिळालं, त्याच्यानंतर आपल्यालाच आलेलं आहे, तर त्यामधून लवकरात लवकर आपण
तालुका लेवल आपलंच फर्स्ट फर्स्ट आहे, ते डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये मिळालं आहे, तालुका लेवलवरती पहिलाच फर्स्ट आहे म्हणताना सगळ्यांना जास्तीत जास्त भरून घेऊन कुणाला घर नाही. आपलं सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नगरसेवकांना नगरसेविकांना माझं विनंती आहे, त्यांनी आपलं आपलं वार्डमध्ये कोण राहिलं आहेत निपाणी करणं, कोणाचं घर नसावं घर नसलेलं आहे त्यांनी लगेचच भरून सँक्शन करून घ्यावं आणि नक्कीच एक वर्षात लवकरात लवकर एक वर्षात आत बहुतेक आपलं कॉन्ट्रॅक्टरसुद्धा गरडाचारी कन्स्ट्रक्शन्स म्हणून जे घेतलेलं आहेत बेंगलोरचं नामवंत कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि लवकरात लवकर बहुतेक तुम्हीसुद्धा अंदाज झाला नाही ज्यावेळी आम्ही उद्घाटन आलं होतं, आता बघितल्यानंतर किती तर वर आलं मग तुम्हीसुद्धा बघू शकता असं आठवड्यातनं तुम्हाला फरक वाटेल इथं आणि एक वर्षात आत त्यांनी बांधून घ्यायचं काम करतील आणि नक्कीच करणार आणि त्यामध्ये आणि कोण भरणार आहे ते दहा मेच आहात ते जर प्रारंभी पालिका आयुक्त महावीर भोरनावर यांनी स्वागत केले. आश्रय योजना कमिटी व नगरसेवकांनी कामांची पाहणी करून संबंधित कंत्राटदार शशांके निरसन करून घेतले. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक संतोष सांगावकर, राजू गुंदेशा, दीपक पाटील, सुजाता कदम, आशा टवळे, दीपाली गिरी, प्रभावती सूर्यवंशी, अरुणा मुदकुंडे, राजेश कोटडिया, गोपाळ नाईक, रवी कदम, सागर मिरजे, अभि मुदकुडे, दत्ता जोत्रे, रवींद्र इंगवले, किरण पाटील, गणू गोसावी, बंडा घोरपडे, विजय टवळे यांच्यासह नगरसेवक व आश्रय कमिटी सदस्य उपस्थित होते. SB माने यांनी आभार मानले.